नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण 5 ते 6 वर्षाच्या मुलीसाठी लेहंगा कसा स्टिच करायचा हे पाहणार आहोत, एकदम सोप्या पद्धतीने आणि फिनिशिंगमध्ये. तर हा लेहंगा मी साडीपासून तयार केलेला आहे. तर ह्याचं कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. याआधीसुद्धा प्रिया क्रिएशन या चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत शिलाईच्या रिलेटेड, तर चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते पाहू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्हाला जरा जरी हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर हा लेहंगा मी एका साडीपासून बनवलेला आहे. साडी नवीनच आहे, साडीच्या पदरावर मोठी डिझाईन आहे आणि पूर्ण साडीमध्ये असे छोट्या छोट्या बुट्ट्या आहेत. तर हे छोट्या बुट्ट्या ज्या आहेत त्या मी वापरणार आहे लेहंग्यासाठी. लेहंग्यासाठी इथे मी कॉटनचं अस्तरसुद्धा वापरलेलं आहे, तर 1.5 मीटर कॉटनचं अस्तर घेतलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा इथे मी साडीचा जो भाग आहे खालचा बुट्ट्यांच्या साईडचा तो मी कटिंग करून घेतलेला आहे. तर ह्याचं माप कसं घ्यायचं हे सांगितलेलं आहे पुढे. तर माप घेण्यासाठी आपल्याला फक्त कमरेचं माप लागणार आहे आणि जिथून लेहंगा बांधणार आहोत तिथून खालीपर्यंत उंची लागणार आहे. या दोन मापांवरच आपण लेहंग्याचं कटिंग आणि स्टिचिंग करणार आहोत. तर इथे मी हे माप कटिंग करून घेतलेलं आहे, ही साडी कटिंग करून घेतलेली आहे. तर ह्याचं मेजरमेंट आहे, त्या लेहंग्याची पूर्ण उंची आहे 26 इंच. त्याच्यामध्ये 2 इंच नेफापट्टी आपण वरती तयार करणार आहोत एक्स्ट्राची. तर 26 मधून 2 इंच वजा केले तर होतात 24 इंच. आणि याला साडीला खाली बॉर्डर आहे त्याच्यामुळे खाली फोल्ड करायचं नाही आहे, फक्त वरती 1/2 इंच शिलाईमध्ये जाणार आहे. तर 1/2 इंच मी शिलाई मार्जिन इथे घेतलं, तर टोटल आलं 24.5 इंच. तर 24.5 इंचाचं असं मी साडीचं जे फॅब्रिक आहे ते कटिंग करून घेतलेलं आहे, सरळ फॅब्रिक कटिंग करून घेतलेलं आहे. ज्या भागावर खाली बुट्ट्या होत्या तोच भाग मी इथे कटिंग करून घेतलेला आहे. तर इथे मला टोटल 106 इंच लांबीचा असा साडीचा फॅब्रिकचा पीस लागलेला आहे आणि त्याची उंची घेतली 24.5 इंच. आता एक अस्तरची पट्टी कट करून घेतली, त्याची रुंदी 5 इंच आहे. नेफापट्टी आपण इथे याची करणार आहोत आणि त्याची लांबी जी आहे ती घेतलेली आहे 20 इंच. कंबर आहे त्याच्यामध्ये 6 इंच मिळवले तर 26 इंच होतात. तर 26 इंच लांबीची अशी पट्टी घेतलेली आहे, 5 इंच त्याची रुंदी आहे आणि 26 इंच त्याची लांबी आहे. वरती 2 इंचाची नेफापट्टी तयार होईल. तर तेवढ्याच मापाची एक मी मेन साडीतला पीस आहे तो कटिंग करून घेतला आहे, थोडासा साईडने एक्स्ट्रा घेतला आहे. याच्यावर अस्तर ठेवायचं आहे, अस्तरची पट्टी, आणि ही चारही बाजूंनी स्टिच करायची आणि जे एक्स्ट्राचं आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे मी ही पट्टी तयार करून घेतली, जे एक्स्ट्राचं होतं ते कटिंग करून घेतले. याला जोडून घेतलेलं आहे चारही बाजूने अस्तर. आता या नेफापट्टीच्या मापाचाच खालचा घेर जो आहे त्याला प्लीट घालून तो तयार करून घ्यायचा आहे. तर इथं हा घेर बघू शकता, अशा प्रकारे इथं त्याला प्लीट्स घालायचे आहेत. प्लीट्स तुम्ही जेवढ्या जवळजवळ घालणार आहात तेवढा घेर चांगला येईल. तुम्हाला जर घेर जास्त हवा असेल तर जवळजवळ प्लीट्स घालायचे आहेत. तर इथे मला टोटल 106 इंचाचा घेर लागलेला आहे. तर अशा मी प्लीट्स घालून घेतलेल्या आहेत, बघू शकता बरोबर नेफापट्टी जेवढी आहे तेवढाच हा घेर मी तयार करून घेतला आहे. आता हा घेर कडेने आतल्या बाजूने दोन्ही साईडने 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून हा जोडून घ्यायचा आहे, ज्या त्याच्या ओपन बाजू आहेत तिथे. तर हा जो घेर जोडून घेतला आणि ही जी नेफापट्टी आहे तीसुद्धा जोडून घ्यायची आहे 1/2 इंचाचं मार्जिन ठेवून अशा प्रकारे. जे अस्तर होतं त्यातलं मी 1 मीटर अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे आणि जो अस्तरला जॉईंट आहे मध्ये तोसुद्धा कटिंग करून घेतलेला आहे. तर ह्याचे 2 भाग आपल्याला मिळतील, एक मागच्या बाजूला आणि एक पुढच्या बाजूला. अस्तरची लेंथ आहे 16.5 इंच, तर मी ही एवढीच ठेवणार आहे. आता इथे जे ओपन आहे दोन्ही साईडला ते जॉईंट करून घ्यायचं आहे, म्हणजे एकच सिंगल पीस त्याचं आपल्याला मिळेल. आणि ह्याला आता प्लीट्स घालत घालत जेवढा कमरेचा घेर तयार केलेला आहे तेवढाच घेर तयार करून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता मी हा घेर तयार करून घेतलेला आहे. आता हा घेर जो आहे तो या मेन फॅब्रिकच्या घेरमध्ये आतमध्ये घालून घ्यायचा आहे. आणि कमरेचा जसा गोल आकार आहे त्याप्रमाणे संपूर्ण कमरेच्या आकाराप्रमाणे त्याला जोडून घ्यायचा आहे मेन फॅब्रिकला. तर इथे मी घेर जोडून घेतला. आता नेफापट्टी जोडायची आहे, तर नेफापट्टी उलटी ठेवली, अस्तरची बाजू वरती आहे आणि नेफापट्टीचा बघू शकता इथं दाखवलं तसं हा जो खालचा भाग आहे तो इथं जोडून घ्यायचा आहे. आतमधून बाहेर आपल्याला ही नेफापट्टी फोल्ड करायची आहे, तर
तर हा अशा प्रकारे हा जो घेर आहे तो इथं जोडून घ्यायचा आहे. हा पूर्ण राऊंडमध्ये हा नेफा जो आहे तो जोडून घ्यायचा आहे. तर जॉईंटला जॉईंट येईल असं ठेवून इथे हे जोडायचं आहे. संपूर्ण नेफा पट्टी इथे माझी जोडून झालेली आहे. आता ती बाहेरच्या बाजूने फोल्ड करायची आहे. फोल्ड करण्यासाठी वरती अर्धा इंच फोल्ड करायचं आहे. वरती हे अर्धा इंच असं फोल्ड करायचं आहे आणि त्याच्यानंतर हा जो खालचा जॉईंट आहे तो वरच्या बाजूने गेला पाहिजे असा करून हा ही पट्टी इथे फोल्ड करायची आहे. तर इथेच आपली स्टिच आली पाहिजे. अगदी कडेने ही स्टिच आली पाहिजे आणि अजिबात न ओढता ही नेफा पट्टी जी आहे ती लावून घ्यायची आहे. तर मी इथे दाखवते कशी लावायची आहे ती. नेफापट्टी जोडून झाल्यानंतर त्याच्यामध्ये नॉट घालण्यासाठी जिथे नेफापट्टीला जॉईंट आहे तर तिथली थोडीशी स्टिच ओपन करून घ्यायची आहे आणि त्याच्यातून नॉट घालून घ्यायचे. तर मी इथं गोल्डन कलरची नॉट आहे ती वापरलेली आहे. तुम्हाला पाहिजे तेवढी ठेवून बाकीची कट करून घेतलेली आहे नॉट. आणि ह्या नॉटला सुंदर असे लटकन तयार केलेले आहेत. तर खूप सुंदर असा हा लेहंगा तयार झालेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला एक सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील. तर इथे हे जे ओपन केलं होतं आपण नॉट घालण्यासाठी तर तिथे एक स्टिच देऊन घ्यायची आहे म्हणजे ती शिलाई निघणार नाही अशा प्रकारे. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि यूजफुल व्हिडिओमध्ये. याच्या आधीसुद्धा आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत तर चॅनलला व्हिजिट करून तुम्ही ते व्हिडिओसुद्धा पाहू शकता. धन्यवाद.